एकीकडे आपण पाहतोय की सध्या अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलेलं आहे, तर दुसरीकडे निसर्गाचं एक वेगळंच स्वरूप सध्या पाहायला मिळतंय. निसर्ग फुलतो बहरतो तो वर्षा ऋतूमध्येच, आणि ह्याच कालावधीमध्ये आपल्याला निसर्गाचं देखणं आणि मनमोहक रूप पाहायला मिळतं. यावेळी धबधबे पाहणं आणि त्या ठिकाणी धमाल मस्ती करणं, मजा करणं काही औरच असतं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मार्लेश्वर हे ठिकाण तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे. भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत कोसळणारे धबधबे पाहण्याचा हा एक वेगळाच अनुभव आहे. मार्लेश्वर इथला हेच फेसाळणारे धबधबे आणि त्यांचं मनाला मोहून टाकणारं विहंगम दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलंय. विठू माऊलीचा गजर म्हणजे जालना जिल्ह्यातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये एका शेतकऱ्याला बँकेच्या अधिकाऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातही पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. एकीकडे कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या असल्या तरी कर्जमाफीच्या यादीमध्ये नावं न आलेल्या अनेक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. स्विस बँकांमधील भारतीयांच्या निधीमध्ये तिपटीनं वाढ झालेली आहे. 2020 अखेरपर्यंत स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा 2.55 अब्ज इतका होता आणि आता सुमारे 20,700 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झालेला आहे. विशेष म्हणजे गेल्या 13 वर्षांमध्ये स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशांमधली ही सर्वोच्च वाढ आहे. गाझियाबादमधील एका वृद्धाला मारतानाचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावर आता ट्विटरचे भारतातील MD सह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. एका आठवड्यात त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आलंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरू होत आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमने सामने आहेत. इंग्लंडच्या साऊथम्पटनमधील एजियाज बाउल मैदानात हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खास रणनीती देखील तयार केली आहे. भारतीय महिला टीमनं इंग्लंड महिला टीम विरुद्धच्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवस अखेर 5-87 रन्सपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडच्या 396 रन्सचा पाठलाग करताना स्मृती मंधना आणि शेफाली वर्मानं 167 रन्सची भक्कम पार्टनरशिप रचली. शेफाली वर्माची सेंच्युरी अवघ्या 4 रन्सनं हुकली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे